है तुम। ओहो पॉकेट रॉकेट बैंडी काय गाड़ी पळते यार, काय सुटते अशी रॉकेट सारखी सुटते नुसती। गाडीला आहे ना व्हायब्रेशन जाणवत आहेत पण गाडी अजून बोलते आहे, खेच खेच अजून खेच जाणार मी। नमस्कार मित्रांनो, मी प्रजोळ मुंडकर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती। मी आता आहे वसई गोखिवरे येथे आणि विराजच्या घरी आहे। तर हा व्हिडिओ थोडा स्पेशल होणार आहे कारण मी राइड करणार आहे RX 100 वर, लेजेंडरी बाईक, 90s ची बाईक। विराजच्या बाल्कनीतून हा जो व्ह्यू दिसतो ना, जबरदस्त व्ह्यू आहे, बघू शकता। हे बघा, स्वतःची घर असली की अशी कामं करावी लागतात, लाद्या बिद्या पुसाव्या लागतात। काय करतोय काय तू? तुला भावाचं पण यूट्यूब चॅनल आहे, निखिल घोले व्लॉग्स करून, NG व्लॉग्स। कपडे अस्ताव्यस्त पडलेत, सगळे रायडिंग गिअर्स, आपले हेल्मेट्स, आपल्या बॅग्स। रात्री जसे आलो ना आम्ही मित्रांनो, खूप थकलेलो, सगळे कपडे, सगळे रायडिंग गिअर्स वगैरे सगळे एका साईडला टाकले आणि झोपून गेलो। सकाळी बरोबर 7 वाजता उठलो, आंघोळ केली आणि आता फ्रेश झालं। आता इथून निघू आणि खाली बघूया काय नाश्ता करायला काय आहे का, चहा वगैरे काय हलका फुलका नाश्ता करून सरळ मग निघू वज्रेश्वरीला। तर माझ्यासोबत तुम्ही वज्रेश्वरी हा मोटो ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि वज्रेश्वरी देवीचं तुम्ही दर्शन। लिंगेश्वर पावना देवी माते की जय, गांगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय। या गाडीचा फील आहे ना काही वेगळाच आहे। तर बघा फक्त आवाज आहे का तुम्ही, आता गणपती बाप्पा मोर्या। यासाठीच केला अट्टाहास। काय गाडीला पिकअप आहे मित्रांनो, 100 cc असून, 100 cc असून गाडीचा पिकअप आहे ना जबरदस्त। शेवटी ऑब्व्हियसली 2-स्ट्रोक इंजिन आहे, 2-स्ट्रोक मशीन आहे। चले काल जिरेश्वरी इथून काहीतरी 25 किलोमीटर दाखवते मला, 25-30। भरपूर डेव्हलपमेंट होते यार वसई आणि विरारमध्ये। हे बघा समोरच मस्त सुंदर असं मंदिर बघायला मिळतं आपल्याला, कोणतं आहे माहिती नाही। हे थांब, ते लोक आले नाहीत अजून, काय आलं रे? निखिलच्या गाडीचा तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं, काय सीन आहे रे? अरे हि बघ काय, म्हणजे केबल तुटली तुझी, सत्यानाश। तुझ्या गाडीचा आता प्रॉब्लेम झाला आहे, निखिलच्या एक्सी लूज झाली आहे, ऑलरेडी लेट झालेला, 9:15 झाले इकडेच। कुठेतरी जाताना असं झालं ना की खूप डोकं खराब होतं। हो पुढं तो बघा, XC देतोय पण XC लागतच नाही। थांब मी हे बघतो, आम्ही गॅरेजवाला बघून येतो, थांब। राईडला निघताना असा प्रॉब्लेम झाला ना की खूप कंटाळा येतो मग। ओहो पॉकेट रॉकेट बँडी काय गाडी पळते यार, काय सुटते। मी काय बोलतो, गॅरेजवाला किती लांब असेल आता इथून? निखिलच्या गाडीचा आहे ना इथे XC तुटला, हे बघा बघा, राईडला जायच्या पूर्वी इची पूर्व तयारी करून आलेला, 3000 रुपये खर्च करून। तोंड दाखव ना, तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं, चोरा कट दाखव तुझा, ही इकडेच ठेवूया आणि ही घेऊन जाऊया। तर नाश्ता करून झाला, चहा पण पिऊन झाली आणि निखिलची गाडी सुद्धा रेडी झाली आहे फायनली। आणि वाजलेत आता 10:30, ऍक्च्युली भरपूर उशीर झाला। इकडे वसईमध्ये सुद्धा कोणी हेल्मेट घालत नाही यार। आता वाजलेत 10:30 आणि उन्हाची असली झळ लागते ना, म्हणजे आता उन्हाळा असा चालू झाला आहे असं वाटतंय आता, कारण आता हा फेब्रुवारीचा मंथ चालू आहे तरी पण आता एवढं गरम होत आहे। एप्रिल मे मध्ये तर काय विचारू नका, अजून होळी पण पेटली नाही। आणि हे रायडिंग जॅकेट घातलंय ना तर पूर्ण आतून खालून वरून सगळीकडनं अशा वाफा मारत आहेत गरम गरम। ऍक्च्युली या गाडीमध्ये ना काय सीन होता माहित आहे, 100 cc इंजिन आहे, 2-स्ट्रोक, बट पॉवर एवढी आहे ना या गाडीला की पॉवर आहे ना हिची हँडल होत नाही। जर तुम्ही 70-80 जर तुम्ही क्रॉस कराल ना या गाडीवरती, अशी रॉकेट सारखी सुटते नुसती। पण हिला कसं ड्रम ब्रेकिंग आहे पुढे आणि पाठी पण ड्रम ब्रेकिंग आहे आणि टायर छोटा आहे आणि वजनाने खूप हलकी आहे,
त्याच्यामुळे काय होतं, बॅलन्स आहे ना हिचा राहत नाही प्रॉपर या गाडीचा, पॉवर अफाट आहे गाडीला. म्हणून तेव्हाच्या काळात लोक हिला पॉकेट रॉकेट बोलायचे. आणि सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटसुद्धा याच गाडीवर व्हायचे, कारण अशी सुटायची नाही गाडी की काय विचारू नका. ती कारण ही गाडी अशी खेचाविषयी वाटते सारखी मला, कारण अशी सुटते आहे ना एकदम टॉप एंडीचा जबरदस्त आहे या गाडीचा. मिड रेंज ओके ओके आहे, एवढा काय खास नाही वाटला मला, पण जो टॉप एंड आहे ना अनबिलिवेबल. यामाहा RX 100 या गाडीला लेजेंडरी बाईक का म्हणतात ते आता मला समजतंय, कारण हिचा आवाज, हिच्यावरचा जो फील आहे आणि हिचा जो टॉप एंड आहे, एवढ्या कमी सीसीच्या गाडीमध्ये कदाचितच कोणत्या गाडीमध्ये असेल, मुळात नाहीच आहे. आणि कित्येक जणांचं 90s हे स्वप्न होतं की ही बाईक घ्यायची. ही अजून पण तुम्हाला दिसेल, अजून पण कोणत्या कोणत्या मूवीजमध्ये, साऊथच्या मूवीजमध्ये जास्त या गाड्या तुम्हाला दिसतील RX 100, कारण तो क्रेजच वेगळा आहे. तर आता आपण आलो आहे वसई शहरातून डायरेक्ट हायवेवरती, आणि लेफ्ट मारून आपल्याला जायचं आहे. आता मला पण एक्झॅक्टली वज्रेश्वरीला कसं जायचं त्याचा रूट माहीत नाही, सो बघूया आता हे लोक नेतील त्यांच्या पाठून, त्यांना फॉलो करूया. आता गाडी फक्त खेचा ही येस यामाहा. वाईब आहे, वाईब आहे. गाडी जशी 70 स्पीडला पोचते ना, अशी वंबल करते ना गाडी, अशी भीती वाटते एक मनात की बाबा एवढी हलकी आहे ना, त्याच्यामुळे वंबल होते. मग असं वाटतं जायला बाहेर फेकलो विकलो जायचो जायला, एवढी पॉवर आहे या गाडीत. पॉवर भरमसाट आहे आणि सेफ्टी फीचर्स एवढे नाहीत, त्याच्यामुळे थोडी भीती वाटते. नाही तर खेचलीच असती ही गाडी मस्त 80-90. हे जे रोड आहेत ना वसई विरार सुरत या साईडला जाणारे हे रोड, एवढे भारी आहे ना हा हायवे, एवढा मस्त हायवे आहे ना. अहमदाबादपर्यंत काय रोड आहे. माझा प्लॅन चालू आहे मुंबईवरनं अहमदाबादला जायचा, रोड ट्रिप करायची. कधी तो योग येतो आहे बघूया आता. गाडीला आहे ना व्हायब्रेशन जाणवत आहेत, पण गाडी अजून बोलते आहे खेच खेच अजून खेच जाणार मी. आपल्याला घाई नाही काय, आरामातच जाऊ. हे बघा हे असे लॉरीवाले आहेत ना, ह्यांची भीती आहे फक्त. विले पार्लेवरून निघताना हिच्यात 450 पेट्रोल भरलेलं आणि 2 टूटी ऑइलचे टाकलेले, कारण हे 2-स्ट्रोक इंजिन आहे तर टूटी ऑइल कंपल्सरी. जेव्हा पण पेट्रोल टाकतो ना आपण तेव्हा टूटी ऑइल टाकणं गरजेचं आहे, कारण या गाड्यात ना धूर सोडतात. पॉवर जशी दिली आहे ना, पण ॲव्हरेज पण तसाच आहे ड्रॉप व्हायचा, जे जवळजवळ 28-30 ॲव्हरेज देत असेल ही गाडी. एवढी वर्ष मी मुंबईमध्ये राहिलो, वसई विरार या ठिकाणी आलो, पण वज्रेश्वरीचं मी दर्शन कधी घेतलं नव्हतं. सो बोललो की चला वज्रेश्वरीचं दर्शन घेऊया. विराजांनी सुद्धा आलेत, ऍक्च्युली ते रोड चुकले, हा ब्रिज आहे ना चढायचा नव्हता, तुम्ही खालून सर्व्हिस रोडने या अंडरग्राऊंडमधनं खाली यायचं होतं, पण ते हा ब्रिज चढले आणि सरळ सरळ पुढे गेले. गणेशपुरी 15, वज्रेश्वरी 16, अंबाडी 23, भिवंडी 31. कलिंगड यायला गेलेला कसा दिला 50 रुपये. चला चला निघूया चायला, झाले 11 इकडे. चला एवढा टाइमपास होतोय ना शे, आणि ह्याच्यात हे ऊन रखरखत. अशी फेकते गाडी, फेकते सेकंड आणि थर्ड वरती.
एवढा पिकअप आहे भारी या गाडीला. ह्याच्यानंतर आहे ना वज्रेश्वरीचं दर्शन घेऊन आहे ना आम्ही जाणार आहोत वाडा तालुक्यातील तिळसे या गावात. त्या गावात तिळसेश्वराचं मंदिर आहे वैतरणा नदीच्या पात्रात. आणि तिकडे ना खास आकर्षण आहे ना देव मासे आहेत. हो तुम्ही बरोबर ऐकलात, देव मासे, त्याला देवगुणी मासे सुद्धा असे म्हणतात. ते मासे आहेत ना म्हणजे बोलतात ना एका ठराविक जागेत त्या डोहातच ते फक्त आढळतात, बाकी कुठेच तुम्हाला दिसणार नाहीत, पूर्ण नदीत तुम्हाला दिसणार नाही. पण असा एक डोहा तयार झाला आहे नदीच्या पात्रात, त्या नदीच्या पात्रातच ते मासे तुम्हाला बघायला मिळतील. आणि एक एक मासा असा एवढा मोठा मोठा मासा आहे ना तो, जवळजवळ एक एक फुटाचा एक मासा आहे तो. आणि असे पूर्ण ग्रुपने फिरत असतात ते मासे. ह्या गाडीत कसं फ्युल इंडिकेटर नाही आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी इन्सिक्युरिटी वाटते की पेट्रोल किती बाकी असेल गाडीत. अशी टाकी आहे ना हलवून अंदाज लावावा लागतो की किती पेट्रोल आहे आणि किती गाडी अजून चालेल. आताच्या ज्या BS6 गाड्या आहेत ना त्यांच्यामध्ये ना हा फील आहे ना नाही भेटत मित्रांनो. आता ही 100cc गाडी आहे यामाहा RX 100, पण हिची वाईप बघा, हिचा चालवण्याचा एक अंदाज बघा, किंवा एक चालवताना जी एक क्लासिक एक जो लुक येतो कॅफे रेसरचा तो आताच्या गाड्यांमध्ये नाही भेटत. आणि हा जो आवाज आहे टाटा टाटा टाटा, नेक्स्ट लेवल यार. म्हणजे गाडी चालवायला ना अजून अशी मजा येते ना, असं वाटतं गाडी खेचा. आणि तो आवाज असा घुमतो ना, अरे भाई साप, त्याचाच पैसा होता या गाडीला. चार पब्लिक आहे ना अशी बघते वळून वळून, अरे वा RX 100 जाते करून. अजूनही या गाडीचा भाव जर तुम्ही सेकंड हँड घ्यायला गेलात ना तर 80-85-90 हजार असा ह्या गाडीचा भाव चालू आहे सेकंड हँड असून सुद्धा. आणि जर नॉर्मल जी अशी गाडी जर विकायची असेल, त्या गाडीत जरी काम असेल तरी ती गाडी विकत घेतात लोक 40-30 हजार, 40-45 हजाराला. विचार करा म्हणजे या गाडीचे किती दिवाने आहेत आणि किती क्रेज आहे या गाडीचा. मला माहीत नाही मी कोणत्या गावात आलो आहे पण इथे जरा ट्रॅफिक लागलं आहे. हे बघा विटांचा कारखाना आहे इकडे, विटा बघा अशा बनवतात, विटांची भट्टी, कारखाना नाही भट्टी. ओ बाजार भरला इकडे आता. हा कसला बाजार आहे काय माहिती, पण सुखी मच्छी भाजी सगळं काय. बघा इकडे लिहिलं आहे गणेशपुरी सरळ 8 किलोमीटर, वज्रेश्वरी मंदिर 10 किलोमीटर, शिरवली गावात आपण आलो आहे. ॲक्च्युली ही गाडी आहे ना 4 गिअरची आहे, मी 5वा टाकायला जातो आहे. सवय झाली आहे ना ती आता 5वा टाकायची 6वा टाकायची. 60-70 आहे ना एकदम मस्का आहे, एकदम मस्का. 60-70 एकदम आरामात क्रुझिंग करू शकता. पण जशी 70 वर तुम्ही खेचता ना असं वाटतं एक वेगळाच एक ॲग्रेसिव्ह जो इंजिनमध्ये जो परफॉर्मन्स येतो या गाडीचा. हे बघा जसं 60-70 क्रॉस केली ना गाडीने मग एक वेगळाच ॲग्रेसिव्ह इंजिनमध्ये पॉवर येते. ओ हो लालपरी वसई, वज्रेश्वरी वसई. मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना, हमें आईगर स्पीड ब्रेकर, हमें चलते जाना है. काय सुंदर रोड आहेत. कोण कोण मोटो व्लॉग करतं मला कमेंटमध्ये सांगा. मोटो व्लॉगिंग ही एवढी कठीण व्लॉगिंग आहे ना, कारण प्रत्येक ठिकाणी थांबताना कॅमेरा वगैरे बघावा लागतो की बाबा चालू आहे की नाही, की मी नुसता एकटाच बडबडतोय. एकटाच बडबडत असेल तर मग काय होतं, सगळं बोललेलं तुमच्यासाठी सगळं फुकट जातं, काहीच रेकॉर्ड होत नाही. कधी कधी असं होतं फक्त व्हिडिओ रेकॉर्ड होते पण आवाज रेकॉर्ड होत नाही, माईक बरोबर नसतो लागलेला. हे सगळे प्रॉब्लेम्स मोटो व्लॉगर्स लोकांना फेस करावे लागतात. ते सगळ्यात मेन प्रॉब्लेम पावसाळ्यात. पावसाळ्यात तर काय विचारू नका, म्हणजे नेक्स्ट लेवल कसरत होते मोटो व्लॉगर्स लोकांची. वज्रेश्वरी मातेच्या मंदिराजवळ आपण पोचलेलो आहे असं वाटतंय मला. हो हो पोचलोच. हे बघा इथून राईट साईडला मंदिर आहे वज्रेश्वरी मातेचं. हे बघा वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान, श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर.